नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी चाललेलो आहे खानवेलला। खानवेलला बटरफ्लाय पार्क आहे आणि एक म्युझियम पण आहे। जर बटरफ्लाय पार्क तुम्हाला पाहायचा असेल ना, तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथून तुम्ही बघू शकता। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्युझियम, खानवेलचा म्युझियम, ठीक आहे। आणि व्हिडिओ मध्ये बनून रहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब पण करा। चला मग आता भेटूया आपण खानवेलला म्युझियम जवळ, ठीक आहे। फायनली आपण पोचलेले आहेत खानवेल। हे बघा माझ्या मागे दिसते, हां या साईडला आहे म्युझियम आणि हे बघा त्या साईडला आहे बटरफ्लाय पार्क। बटरफ्लाय पार्क त्या साईडला आहे आणि या साईडला आहे म्युझियम। तर आपण आत्ता चाललो म्युझियममध्ये, तुम्हाला दाखवतो म्युझियमचा नजारा, म्युझियममध्ये काय आहे कसं आहे ते, ठीक आहे। म्युझियममध्ये आपण एंट्री केलेली आहे। तो बघा माझा मित्र, ए चल, हे बघा मित्रांनो, हे बघा इकडे लिहिलेलं आहे वन विभाग, ठीक आहे। आणि हे बघा अशा प्रकारे, हे बघा इकडून पाणी, सध्या आता इकडे पाणी नाही मिळत, नाहीतर तिकडून पाणी असत असेल तेव्हा हे खूप नजारा बघण्यासारखा आणि एकदम चांगला वाटत असणार। चला आणि हे बघा इकडे आहे चौकशी केंद्र, इकडे तुम्ही चौकशी करू शकता, ठीक आहे। बघा खूप मोठं असं झाड आणि त्याच्यावर नंबर लिहिलेला आहे, हां इकडे चौकशी करू शकतात, हां आणि तिकडे फी देऊ शकता, ठीक आहे। हां हे बघा ही आहे एंट्री आणि इकडे काय लिहिलेलं आहे, वॉटर हट ग्रीन हाऊस वॉच टॉवर, अच्छा त्या साईडला आहे। तर आपण सर्वात प्रथम इकडून एंट्री करूया, चला इकडे जाऊ। बघा मित्रांनो आपण आता एंट्री केलेली आहे आणि हे बघा इकडे काय काय दिलेलं आहे, दादरा नगर हवेली, सर्व इन्फॉर्मेशन इकडे दिलेली आहे। आणि हा कसला मॅप दिलेला आहे, दादरा आणि नगर हवेली, हां मित्रांनो हे बघा दादरा आणि नगर हवेलीचा मॅप इकडून दिसत असेल तुम्हाला पूर्ण असा मोठा। प्रमुख पर्यटन स्थळे कोणकोणते आहेत इकडे ते दिलेलं आहे, हां आणि मित्रांनो हे बघा इकडे मध्ये दोन झाडं आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मस्त इकडे बनवलेलं आहे आणि सावली पण आहे। आणि त्या साईडला तिकडे मच्छी आहेत, तुम्हाला मी आता दाखवतो थोड्या वेळाने मच्छी पण दाखवतो, ठीक आहे। हां माझा मित्र बघा वाचण्यामध्ये सध्या गुंग झालेलं आहे, असं नवीन नवीन काही वाचायला भेटते की आपल्याला नॉलेज भेटते। काही रे काय वाचत आहे, हां मित्रांनो हे बघा इकडे मच्छी आहेत आणि तिथे मी तुम्हाला आत्ता सिनेमॅटिक शॉट दाखवणार आहे, ते तुम्ही एन्जॉय करा। तुम्ही मच्छी बघितल्या, इकडे एवढ्याच मच्छी होत्या आणि जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्या आहे। बघा इकडे तिथून, हां ते बघा तिथून ते इथपर्यंत हे सर्व मच्छी आहे इकडे आणि तेवढ्याच आहेत मच्छी। कशा वाटला तुम्हाला मच्छी, हां तुम्हाला मी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो। इकडे पक्षी हे फॉरेस्ट बर्ड्स आहेत, हां इकडे हे बघा किती मस्त असं बनवलेलं आहे आणि इकडे हवा मी तुम्हाला दाखवतो आहे। मित्रांनो नाईट लाईफ, नाईट लाईफमध्ये काय काय आहे हे बघा। हा कोण आहे, बांबू वीट वायपर, अच्छा बांबू वायपर कुठे आहे तो, इकडे कुठे आहे का दिसतो का, हा बघा इकडे ग्रीन कलरचा दिसला,
इकडे खरोखरचे म्हणजे नाही मिळत म्हणून इकडे अशा ठेवलेले आहेत दाखवण्यासाठी. ह्याला बोलतात इंडियन फॉक्स, भारतीय लोंबडी. वाव, आणि हे कोण आहे? स्ट्रिपेड हायना. वाव, अरे हा बघा इकडे किती मोठा पायथन. ए मी तर बघितलेलाच नव्हता इकडे. हा बघा हाला बघा इंडियन पायथन. आई बा, इकडे आहे आऊल. इकडे कोण आहे हा? इकडे आहे जखाल. अरे इकडे भारतीय कोबरा. हा आहे बघा इकडे कोबरा अशा प्रकारे असतो. कोण ओरडत आहे रे? हां चला इकडेच पाहून झालं. हां आता आपण जाऊया बाहेर. इकडून एक्झिट, आपण इकडून एंट्री केली होती तशा तसं फिरून आले आणि आता आपण आले बाहेर. चला आता बाहेर काय काय आहे ते बघूया. त्या साईडने आम्ही आलेले आणि तुम्हाला म्युझियममधलं दाखवलं. आणि हे बघा म्युझियमच्या आवारामध्ये हे बघा वारली पेंटिंग असे बनवलेले आहेत. आणि वारली पेंटिंग म्हणजे आपला आदिवासी संस्कृती आपली. तर तुम्हाला आवडली की नाही म्युझियम ते नक्की सांगा. तसं एवढं खास काही होतं नाही दाखवण्यासाठी, पण जेवढं पण होतं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां तर आता हे बघा या साईडला पूर्ण असं गार्डन, इकडे तुम्ही इन्जॉय करू शकता. जर तुला खेळायचं असेल तर तिकडे खेळ. हे बघा मस्त असं हिरवळ हिरवळ, खूप छान वाटते इकडे. आणि वातावरण पण एकदम मस्त वाटत आहे. आणि पूर्ण गार्डन आणि त्याच्यामध्ये हिरव्या हिरव्या रंगाची चादर आथरलेली अशी गवत. हां गवत पण आहे तिकडे. हां मित्रांनो हे बघा गार्डनमध्ये आहे इकडे एक वॉच टावर बनवलेला आहे ग्रीन हाऊस. हां आणि इकडे आहे ग्रीन हाऊस हे साईडला. खूप मस्त वातावरण आहे इकडे थंड थंड. आणि इथे पिण्यासाठी पण पाणी आहे, इकडे पिण्याचं पाणी आहे तिकडे. आणि मागे एक नदी आहे. हे बघा इकडे आहे वॉच टावर आणि हा आहे ग्रीन हाऊस, त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत. चला तुम्हाला मी वॉच टावर दाखवतो. तो बघा वॉच टावर. आता म्युझियम बघून झालं आपला. चला आपण आता एक्झिट करूया. ही होती एंट्री गेट म्युझियमची झाली. आता आपण आले बाहेर आणि आपली गाडी त्या साईडला लावलेली आहे. आणि अजून पण खूप सारे टुरिस्ट येत आहेत फिरायला.